स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून डीजे या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आल्या त्यांचे सन्मान्य अधनीय अमरजी माने साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेऊयात. प्रेमाची आपुलकीची आणि नाईकबा बनपुरीकरांची माणुसकीची उबदार शाल यावेळी मात्र दिली जाते आणि त्याचबरोबर श्रीफळ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच अमर दादा, तुमच्यासारख्या सर्व स्पॉन्सरचा हातभार या स्पर्धेला असणं महत्वाचं आहे. तुम्हा सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण सजवून घेतलेली टीम तुम्ही पाहताय, अर्थातच मोहित ब्रदर्सची टीम. कारण की सध्या मात्र टॉस जिंकला केदार फायटरनं. दे वॉन्ट दी टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करावी लागणार आहे दीपक दादाच्या टीमला. खरं आता ना अभि दीपक दादाला आज थोडंसं टेन्शन असेल दीपक दादाला, कारण की फिल्डर त्याचे अजून पोहोचले नाही आहेत. त्यांच्या टीमचे बरेचसे मेन बॅटर आतापर्यंत पोहोचले नाही आहेत. कॅप्टनला असेल हे थोडंसं टेन्शन या मॅचचं. आज तुषार बापू आणि अर्धातच दादा ढेप, खऱ्या अर्थानं अपेक्षा भरपूर आहेत दादा ढेप यांच्याकडून की डान्सिंग अंपायरची भूमिका बघायला भेटेल आणि त्यानंतर या विभागात डान्सर अंपायर म्हणून त्यांच्याकडे अगदी पाहिलं जाईल. पण अजूनही बऱ्याच खेळाडूंची अपेक्षा अजूनही पेंडिंगवरती ठेवली आहे. तर दोन्ही अंपायर्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आज तुषार बापू देखील आहेत एक लेजंड खेळाडू, म्हणजे कटर फिरकीचा जादूगर या विभागातला अंपायरच्या भूमिकेमध्ये आज या स्पर्धेसाठी आपण त्यांना पाहू शकतो. त्याचबरोबर खास करून मनवेद अक्षय शेठ म्हात्रे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मनवेद खऱ्या अर्थानं एक भावी ओमसा एमटीसीचा ओनर म्हणजे अक्षय शेठ म्हात्रे यांचे चिरंजीव. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन नीरज असेल, ध्रुव असेल, प्रणव असेल, लहू जाधव त्यांचे देखील आभार. बराचसा एन्जॉय त्यांचा या विभागामध्ये सध्या चालू आहे. गेले 2 दिवस सातत्याने एन्जॉय मजा मस्ती, एक चांगली छोटीशी ट्रीप त्यांची मात्र सध्या चालू आहे. ओम. त्याचबरोबर डीजे अद्वैत, आमचा अद्वैत अगदी टीव्ही लावून ही स्पर्धा घर बसल्या पाहतोय, त्याचं देखील आम्ही स्वागत करतो आणि जातो मॅचच्या दिशेनं. मॅचच्या दिशेनं जाण्याआधी प्रथम नमन करूया श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना करूयात नतमस्तक. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती श्री संभाजी महाराजांना नतमस्तक करूयात. डोंगराच्या अगदी टोकावरती असलेला आमचा सर्वांचा ग्रामदैवत अर्थातच श्री नाईकबा देवाच्या चरणी नतमस्तक होऊयात. या मातीला प्रणाम करूयात आणि आजच्या दिवसाची करूया सुरुवात. अंपायरचा आलाय ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. मिस्टर दीपक आहेत त्यांच्या समोर निलेश. ओहो, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न नितीनने हा चेंडू आपण पाहिला तर खेळून काढला. दीपक दा नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. दीपकनं ओपन केली नाही आज अभी, कारण की दीपक दादाला नेहमी पाहतो की मॅचची सुरुवात तो ओपन करतात. आज नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबलेत आणि आज जबाबदारी त्यांना जेवढे खेळाडू आज त्यांचे उपलब्ध नाहीत त्या सगळ्यांची जबाबदारी त्या एकट्यांना घ्यावी लागणार आहे खांद्यावरती. आज खेळून दाखवावं लागणार आहे. केदार फायटर खऱ्या अर्थानं 3 मॅच खेळले पण एकच मॅच विजेता राहिला. दुसऱ्या साईडला मोहिते ब्रदर्स. ओहो, वेगवान होता कदाचित चेंडू, थोडासा मी म्हणेल ब्लाइंड झाले दीपक दादा. जिथे आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळू की शॉर्ट आर्म पूल करू की हलक्या हातानं खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये ते अडकले आणि तोपर्यंत चेंडू येऊन शरीरावरती आदळला. बऱ्याचदा असं होतं की फलंदाजाला नक्की काय करू हे समजत नाही आणि तोपर्यंत तो चेंडू निर्धाव म्हणून निघून जातो. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओहो, लेट कट करण्याचा प्रयत्न प्रतिम गोलंदाजी. अभि निलेशचं कौतुक करावं लागेल कारण की निलेशनं आतापर्यंत आपल्या वेगावरती स्वार झाला आणि अप्रतिम गोलंदाजी राहिले. मोहित ब्रदर्सचं आपण पाहिलं तर अभि 2 मधल्या 2 मॅच पराभूत झालेत, म्हणजे ही 3री मॅच ते खेळत आहेत. विजय त्यांना हवाच असेल. दिव्यराज 11 आणि साई संजीवनी यानंतर तुमची मॅच आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये तोच फटका त्याच चेंडूवरती त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये आणि तोच फलंदाज होता.
कारण तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने निलेशला खेळण्याचा प्रयत्न करतोय नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर, आता मात्र नितीन बोलवतोय दीपकला, कारण की निलेश हे आत्ताचे दोन्ही चेंडू हाफ ट्रॅकर होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न म्हणजे टायमिंग घेऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग जुळला नाहीये. दोन्ही बॅटर एक मास्टर खेळाडू आहेत अभि, 40+ बराचसा अनुभव आहे आणि 40+ प्लेयर आहेत दोघेही. पुन्हा स्क्वेअर कट, एकच गोष्ट तीन वेळा करण्याचा प्रयत्न पण यश भेटलं नाहीये. सरळ व्ही शेप मध्ये खेळणं, जिथे आपण पहिले तर हा चेंडू आपण पहिला शॉर्ट ऑन पूल देखील खेळला जाऊ शकतो, मात्र स्क्वेअर कट वरती सातत्याने त्यांनी लक्ष दिलंय. एक नाही, दोन नाही, तीन चेंडू निर्धाव गेलेत स्क्वेअर कट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. यावेळी बॅकफुटला जात आहे, स्क्वेअर खेट अखेरीस खेळून काढला आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅकफुट पॉइंट रिझनला चेंडू थोडासा स्टॉप झाला, मात्र दोन धाबा कम्प्लीट केल्या जातात. या दोन धाबा अगदी वेगानं कम्प्लीट केल्या, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होता मात्र त्याला थांबवावं लागेल आणि दोनच धाबावरती ओव्हर क्रमांक एकचा खेळ मात्र संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र बॅटिंग करणारी टीम केदार फायटर या टीमची धावसंख्या आपण चेक करूया. तोपर्यंत अंपायर थोडस आपण पाहिलं तर आम्ही चेक करतोय, जर ओमचा MTC च्या कॅमेरामध्ये टिपलं गेलं म्हणजे तिथपर्यंत कॅमेरा कधी कधी बांधामुळे खालची दृश्य दिसत नाहीत, अक्षरशः बांध कधी कधी मध्ये येतात, जर दिसलं तर आम्ही जरूर डिसिजन देऊ, अदरवाईज अंपायर कडे पुन्हा डिसिजन पोहोचवला जाईल. इट्स अ सेफ आताच्या धावून घेतलेल्या धावा असतील. सो टीमची टोटल आपण पाहिली तर टोटल तीन धावसंख्या. राम सध्या अगदी गोलंदाजीसाठी येतोय, ओव्हर क्रमांक 2 सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च झालेत. पहिल्या षटकाची देखील गोष्ट आपण छेडणार आहोत, पहिल्या षटकामध्ये काय घडलं, कसं घडलं, या सर्व गोष्टींची चर्चा आपण जरूर करणार आहोत, कारण की ती करणं इम्पॉर्टंट असेल. मात्र या ओव्हरला ओव्हर क्रमांक 2 होते सुरुवात. बॅकफुटला जाऊन यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव पुन्हा एकदा कम्प्लीट केली बॅकवर्ड पॉइंट रिझनला. अभी ज्या धावा आलेत त्या सर्व धावा स्क्वेअर कट मध्ये आलेत, पॉइंट मध्ये आलेत, म्हणजे एकही फटका आतापर्यंत पुढे खेळले नाहीये, एकही फटका व्ही शेप मध्ये ड्राईव्ह आलेला नाहीये. आमचे सुभाजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकार आला, अगदी 1001 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून जरूर लघवलं गेलंय. ओहो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय, बॉटमला अगदी चेंडू जरूर लागतोय, एक धाव तर कम्प्लीट केली जाते, एकाच धाबेती समाधान मानावं लागेल. आज केदार फायटरच्या थोडस आपण पाहिलं तर पायावरती मी म्हणेल बेड्या ठोकल्यात गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना. महेशने देखील आतापर्यंत गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी दाखवली, ही गोलंदाजी आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोहिते ब्रदर्स या टीमची. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये स्क्वेअर कट खेळण्याचे प्रयत्न, दीपक दादा खेळताना देखील चेंडू मिस झाले स्क्वेअर कट आणि तदनंतर स्ट्रायकरचा बॅटर नितीन देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे त्याच्या अगदी हातातून चेंडू उडतोय, मात्र जिथे आपण पाहिलं तर लॉंग स्टॉपला ऑलरेडी खेळाडू तैनात केला होता. पुन्हा एक धाव कम्प्लीट केली जाते, टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. ओहो फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिले, ड्राइव्ह केला चेंडू, निघून जातोय आपल्या पॅवेलियन मध्ये आणि अखेरी शांतता होती ती संतता मात्र दाखवली आहे आणि तदनंतर मात्र 6 धावेसाठी येतोय फायनलच्या दिवसातील पहिला षटकार.
अप्रतिम. आणखी हा फटका येणं महत्वाचं होतं. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर अर्थातच केदार फायटर्स साठी बिगिट करण्याचा प्रयत्न. नॉन स्टॅकिंग एंडने जागा सोडली आहे. अंपायर कॉल येतोय. ओहो वॉट ऍक्शन. जणू कॅमेरा मॅनला सांगताय एक फोटो काढून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. संघाची धाव संख्या 13. चेंडू खाली राहिलाय. सबमरीन चेंडू थोडासा जमिनीला अगदी पुसत हा चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक म्हणेल जिथे आपण पाहिलं तर महेशच्या माध्यमातून दोन षटकांचा खेळ होण्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल दोन षटकांचा खेळ झालेला आहे. आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती 1-4-14 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले इनकी आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली ज्या पद्धतीने मोहित ब्रदर्स या टीमची चालू आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर निलेशने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. महेशने देखील तशीच गोलंदाजी देखील रोहितला सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. रोहित मात्र जरूर आलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि अगदी सिलीला खेळाडू मात्र जरूर तैनात आहे. या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे. दीपक यांच्या बॅट मधून जरूर दीपक चोरगे यांच्या बॅट मधून जरूर षटकार आला. फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह करून त्यांनी तो षटकार मिळवलाय. मात्र या मॅच मध्ये फुलटॉस नाही तर प्रत्येक टप्प्यावरती आपला जोर दाखवावा लागेल. प्रत्येक टप्प्यावरती यावेळी मात्र जाऊन टप्पा घ्यावा लागेल. कारण की टप्पा आपल्यापर्यंत आला आणि तो टप्पा आपल्यापर्यंत येईल याची वाट न बघता टप्प्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर गुडलाइन लाईन वरती होता थोडासा बाहेर येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते आणि टीमच्या टोटलमध्ये थोडीशी आपण पाहिली तर हरकत होते. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 1-5-15 ऑन अ स्कोर कार्ड. हो हा शरीरावरती हा दळतोय. इथे बॅट स्विंग केली होती. टायमिंग जुळला नाही. या खेळपट्टीचं अभि आतापर्यंत तू देखील क्रिकेट खेळला या खेळपट्टीवरती. ही खेळपट्टीवरती चेंडू थांबून येतोय. थोडासा वेट होतोय चेंडू. अंतर्नंतर आपण पाहिलं तर बरंचसा अवघड जात आहे. फलंदाजाला टायमिंग करावं लागेल. टायमिंगच्या जोरावरती तुम्हाला खेळावं लागेल. ताकद या मैदानामध्ये आतापर्यंत कमी लागली तरी चालेल. कारण की टायमिंग महत्वाचं आहे. हो यावेळी मात्र डाऊन डी ग्राउंड. अगदी एक धाव तर कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी कदाचित जाऊ शकतात. जागा सोडले. दुसरी धाव देखील कम्प्लीट होते. फेक ही चुकीच्या दिशेला झाली आहे. दोन धावा मात्र कम्प्लीट केल्या जातात. म्हणजे टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेट मधला टी आणि आयुष्यातली टी दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. आणि या संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर अगदी 17 या आकड्यावरती 1-7-17. दोन चेंडूचा खेळ झालेला. हो यावेळी मात्र अगदी सोडून दिले अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं आणखीन धावसंख्या 18 घरामध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र दीपक चोरगे आपण पाहिलं तर माहिती आता ओव्हर संपत आलेत. आणि अशा वेळी रिस्क घेणं महत्वाचं आहे. रिस्क घेतल्याने तोटा तर होऊ शकतो पण रिस्क घेतो तो मोठा होतो हे खरं आहे. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. अगदी हुक केला चेंडूला. फाईनला मात्र जरूर ट्रॅव्हल होतोय. जिथे आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला शॉर्टला चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र दोन धाबा इथे कम्प्लीट केल्या जातात. या दोन धाबेच्या मदतीने आणखीन धावसंख्या आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या ही चांगली टोटल आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमची झाली आहे. पण या मैदानामध्ये एक 40-50 पुढे धावसंख्या असणं ते देखील महत्वाचं आणि सेफ मानलं जातं. हो यावी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. अंतर असेल का आहे. खेळाडू अप्रतिम कॅच पकडली आहे. एक यंग टॅलेंट जिथे मात्र अगदी मिड विकेट रिझनला डीपला होता तैनात. चेंडू पर्यंत पोहोचला आणि अप्रतिम कॅच त्याने पकडली आहे. आणि बॅटिंग करत असताना दीपक चोरगे यांचे विकेट मिळवले. दीपक चोरगे बॅक टू द डकआउट. संघाची धावसंख्या आपण पाहिली सध्या मात्र
20 आकड्यावरती आणि चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत 4 झालेला, म्हणजे 2-2 गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि विलास सध्या मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. विलास कडून देखील बऱ्याच अपेक्षा जरूर असते. पहिली 50 काल स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दिव्यराज 11 या टीमचा प्रदीप सावंत 19 चेंडू अगदी 55 धावा त्यांना ठोकल्यात. तदनंतर अतुल भालेकर 43 धावेची खेळी अतुल दादाची आपण पाहिली. काल आपण पाहिलं तर अशोक देखील दमदार खेळ केला. अशोकचा खेळ देखील प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहिलाय कालच्या दिवसामध्ये. तदनंतर प्रवीण हारुगडे, बरेचसे खेळाडू काल चमकलेत आणि बरेच खेळाडू आज देखील चमकतील, कारण की आज देखील नवा दिवस आहे, नवी आशा आहे, नवीन स्वप्न आहे, नवीन उमेद आहे. या दिवसामध्ये कोणाचं नाव गाजेल? ओहो, यावी बिगिट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कॅच एज अ विकेट कीपरने यावे मात्र अगदी चेंडू पकडल्यानंतर स्वतःचा तोल सावरलाय. तारवची कसरत होती, चेंडू सोडला नाहीये मात्र स्वतः पडलाय खाली आणि कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज अर्थातच आपण पाहिलं तर माघारी जातोय. जो आपण पाहिलं तर विलास, विलास आला आणि विलास लगेच माघारी गेला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. रोहित चिंगे या नावाने जरूर प्रसिद्ध आहे आणि हॅटट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती जरूर उभा असेल. रोहितला पाहताय गोलंदाजी करत असताना अप्रतिम. खऱ्या अर्थानं काल रात्री 11 वाजता इथून जाताना मात्र जरूर रोहितला बघितलं. या मैदानामध्ये जरूर पाणी शिंपडत होता, खेळपट्टीवरती पाणी मारत होता आणि बरीचशी मेहनत हा खेळाडू मात्र जरूर घेत असतो. त्याचाच यश भेटतय की काय अप्रतिम गोलंदाजी. चेंडू अगदी बॅटच्या रडामध्ये होता. समाधान दादा आहे, दुसऱ्या धावेसाठी धावतोयत आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम केदार फायटरची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 22 या आकड्यावरती. 22 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस आतापर्यंत जाऊन पोहोचले. तीन षटकांच्या अखेरीस 22 धावा. खऱ्या अर्थानं रोहितची गोलंदाजी एक अप्रतिम राहिली. ज्या जे खेळाडू मेहनत घेतात अभि मैदानामध्ये, काल व पार्थ, कारण की पार्थ देखील बरीचशी मेहनत घेतोय खेळपट्टी बनवत असताना. ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतले त्यांना त्यांना यश दिलंय, म्हणजे खेळपट्टीनं त्यांना त्यांना न्याय दिलाय, म्हणजे खेळपट्टीसोबत त्यांची अगदी नाती जोडलेत आणि खेळपट्टी अगदी त्यांच्या प्रेमामध्ये पडले की काय. आणि अशा बऱ्याच खेळाडूंचा खेळ कालच्या दिवसापासून होताना आपण पाहिलंय. गोलंदाजीसाठी सध्या सुरेश होतोय तयार. धावसंख्या 22 वरती फक्त स्थिर आहे. यानंतर दिव्यराज 11 आणि साई संजीवनी दोन्ही कॅप्टन्स तयार. ओहो, यावी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर बॅटर अगदी बॅट ड्रॅक करतोय, पोचतोय तो. एक धाव मात्र जरूर कम्प्लीट केली जाते. लेग अंपायर कॉल येतोय, कदाचित 1 बाउन्स. येस, लेग अंपायरनं यावी मात्र मेन अंपायर कडे डिसिजन दिले की 1 बाउन्स यावी मात्र अगदी दंडित केले जाते. कारण की यानंतर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडूवरती बाउन्स जरूर टाकता येणार नाहीये आणि इथून पुढे मात्र कशी राहील गोलंदाजी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावी मात्र फक्त दिशा दिली अप्रतिम. फटका गॅप मध्ये खेळून काढल्या. दुसऱ्या धावेसाठी फेकी झाले स्ट्रायकिंगला. समाधान दादा, एकाच प्लॅटफॉर्म वर 2 गाड्या, एकाला जागा सोडावी लागेल. बॅटर आपण पाहिलं तर नितीन आता जागा सोडतोय, स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली आहे मिस्टर समाधान यांनी आणि एका धावेने संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते, जी आपण पाहिली तर 24 आकड्यावरती 24. चोवीस धावसंख्या 24.
नवीन बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर गौरव नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र समाधान दादा यांच्याकडून बरीचशी अपेक्षा तब्बा टीमला जरूर असेल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सुरेश गोलंदाजीसाठी, सुरेश न खरीस आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिले दोन्ही चेंडू सादर केले, थोडेसे आपण पाहिले तर हाफ पिच मध्ये चेंडू आधळले जातात, फलंदाजाला बॅकफुटला जाऊन खेळण्यासाठी भाग पाडतोय आणि अशी राहिले त्याची गोलंदाजी. पुढे खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी एजला चेंडू जरूर लागतो आणि तद्नंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फसले गेलेत विकेट सॅक्रिफाईस, ही देखील कला आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर समाधान दादा यांना जावं लागतंय. गौरव चाललेला माघारी, गौरवला कळालंच नाहीये त्याने काय केलंय आणि तो चाललेला माघारी. येस अंपायर, अंपायर येस मिस्टर समाधान, अंपायर रिव्ह्यू घेऊ की नको ते सांगा आम्हाला. रिव्ह्यू घ्यायचा प्लीज आणि चेक करा. हो खेळाडू माहिती आहे, काल 4 रिव्ह्यू घेतलेत आम्ही, अंपायरला विचारतोय फक्त रिव्ह्यू व्हॉट हॅपन, पण अंपायर घेत आहेत. येस चेक केलं गेलंय आणि मिस्टर समाधान यांना जावं लागेल माघारी. थँक्यू सो मच. 12वा खेळाडू बोलवला तेव्हा खेळाडू येत नाही आणि रिव्ह्यू बघायला बरोबर खेळाडू पोहोचतो. टीमची धावसंख्या अगदी आहे 25. धावसंख्या आणि तब्बल चेंडूचा खेळ मात्र जरूर झालेला. आपण पाहिलं तर तीन चेंडू अजूनही बाकी असतील. चला थोडासा स्पीडअप घेऊया. टॉस साठी दिव्यराज 11 आणि साई संजीवनी, आपण दोघांनी या प्लीज कॅप्टन्स. दिव्यराज 11 आणि साई संजीवनी दोन्ही कॅप्टन्स आपण या. यावी मात्र हो अगदी डीप स्क्वेअर एक रिझनला खेळून काढल्या, पूल करण्याचा प्रयत्न एकदा कम्प्लीट केली जाते, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे, आणखीन एक रन आउट होतोय आणि तब्बल आपण पाहिली तर 5वी विकेट आता मात्र माघारी जाते. तब्बल 5 विकेट मात्र यावी अगदी माघारी जाताना आपण पाहिल्या, जिथे बॅटिंग करणारी टीम केदार फायटर हा संघ 5 विकेट माघारी गेलेत. केदार फायटर संघ अडचणीमध्ये सापडतोय, संघाची धावसंख्या फक्त आपण पाहिली तर स्थिर आहे 25 आकड्यावरती 25, ही समाधानकारक धावसंख्या नाहीये. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मोहिते ब्रदर्स, ज्यांना ही मॅच इम्पॉर्टंट आहे, जिंकणं इम्पॉर्टंट आहे त्यांना. पुढून खेळण्याचा प्रयत्न, शॉट ऑन पूल तक जरूर केलाय, डीप मिड विकेट रिझन मधून खेळाडू वेगाने येतोय, पहिली धाव तर कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे जाते, जी आपण पहिली तर अर्थात 27 आकड्यावरती 27 ऑन अ स्कोर कार्ड. 1 to go, कॅप्टन या दिव्यराज 11 आणि साई संजीवनी.
स्लोअर वन होता, चतुर होता गोलंदाज, स्लोअर वन टाकला, बॅक ऑफ द हँड होता, व्हाइट बॉलचा इशारा येतोय. कारण की हा चेंडू कदाचित मी म्हणेल गरजेचा होता हा गोलंदाज आपण पाहिलं तर सुरेशचा टाकणं, कारण की काहीतरी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं हे महत्वाचं ठरतं. विकेट किपर पहा लगेच सुरेशकडे धावत गेलाय, सुरेश सोबत थोडीशी चर्चा केली विकेट किपरने आणि त्यानंतर तो अगदी यष्ट्यांच्या मागे पुन्हा चाललाय. एवढं मोठं अंतर त्याने पार केलंय म्हणजे कदाचित काहीतरी महत्वाचाच कान मंत्र दिला असेल शेवटच्या चेंडूसाठी. हो लिडिंग एज आहे, विकेट किपर पोहोचेल का नाही, दो मॅच लाइन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकिंग एंड ला फेकी केली आहे. अगदी आता ज्या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि त्यानंतर बॅटर गॉन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपुष्टात येतोय, पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहिले तर संघाची धावसंख्या अगदी आहे 30 आणि 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. अर्थातच मोहिते ब्रदर्स या संघासमोर 31 रन्स टू विन आणि दिव्यराज 11 आणि साई संजीवनी या दोन संघांमध्ये आपण करूया टॉस या मॅचचा. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स या आणि अर्थातच टॉस करण्यासाठी आमचे डीजे स्पॉन्सर अमरजी माने साहेब मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते या मॅचचा आपण करूया टॉस. वेलकम अमर दादा आणि दोन्ही कॅप्टन्स या आपण करूया टॉस. टॉस करूयात आपण या मॅचचं. अर्थातच एका साईडला आपण पाहिलं तर साई संजीवनी, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दिव्यराज. कॉल कोणाचा? दिव्यराज कॉल घेतोय. येस दादा, स्पिन दी कॉइन. छापा आहे कॉल आणि हा छापाच आहे. टॉस वॉन झाला, तिने मॅच तू खेळ आणि तिने मॅच जिंकलाय, राईट? येस. श्रेय सगळ्यांचं आहे, म्हणजे तिने मॅच जिंकलाय, त्यामध्ये 11 च्या 11 खेळाडूंनी दमदार खेळ केलाय. पण जास्त करून सिंहाचा वाटा तुझ्या टीम मधून कोणी उचलला, एक जबाबदारी जास्त कोणी उचलली? आमच्या बनपुरी 11 चा प्लेयर ज्याला आम्ही छोटा ईशान किशन म्हणतो, पार्थ भालेकर, आणि दुसरा आमचा आयकॉन प्रदीप सावंत, असे आमचे 14 प्लेयर आहेत. 14 प्लेयरांचा आम्ही बदल करून खेळवत आहे, पण सगळ्यांचा वाटा समान आहे. पण या दोघांनी आमच्या तीन मॅचेस जे जिंकल्या त्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा सर्वात जास्त आहे. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये राहिले, पण कालपासून बघतोय पार्थ असेल, रोहित असेल, या सर्वांचा मेहनत राहिले. ज्यांनी ज्यांनी मेहनत केले त्यांचा ज्यांचा खेळ दमदार होतोय, म्हणजे खेळपट्टी त्यांना न्याय देते, या वाक्याशी काय बोलशील? ही खेळपट्टी बनवण्यामध्ये जे श्रेय आहे ना, तो पार्थ भालेकरच आहे. तो गावी राहून ही जी खेळपट्टी बनवले त्याचे मला वाटतं 75% श्रेय त्याच आहे खेळपट्टी बनवण्यामध्ये. त्यांनी इथून नायकबावरती जाऊन ट्रॅक्टर भरून स्वतः माती घेऊन आलाय मुलांना गोळा करून, त्यामध्ये त्याला जसं त्यांनी ग्राउंड बनवलंय ना, असं त्याला त्या ग्राउंडकडून एक प्रकारची देणगीच भेटते बॅटिंगसाठी. टॉस जिंकलास, आता महत्वाचा निर्णय. आम्ही प्रथम फलंदाजी करू. तुझ्या टीमची कशी हालत आहे? किती मॅचेस खेळल्यास आणि किती पराभूत झालास, किती वॉन झाला? एक मॅच वॉन झालोय, 2 लॉस आहेत. म्हणजे येणाऱ्या सगळ्या मॅच आहेत तुम्हाला काही करून जिंकाव्या लागतील आणि काही चेंजेस आहेत का, कोणता नवीन खेळाडू किंवा दिसेल का? प्लेइंग 11 तीच आहे आमची. कसं चालले टीमची हालचाल? ह्यावेळी 100% मारायचा प्रयत्न करू. संघ मालक कसे आहेत? ठीक आहे. ठीक आहेत, वा चांगले आहेत. जाऊया, टॉस जिंकलाय. अर्थातच दिव्यराज, दे वॉन्ट टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. येस, दिव्यराज संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलं या टीमनं. सेकंड इनिंग कडे आपण लगेच जाऊया, जिथे एक समाधानकारक धावसंख्या. टार्गेट आपण पाहिलं तर अगदी समाधानकारक आहे. अर्थातच 31 धावेचं टार्गेट फक्त या मॅच मध्ये ठेवलं गेलंय, 31 आणि सध्या दोन्ही बॅटर मैदानामध्ये झाले दाखल.
सुरेशला. ओहो यावी देखील आपण पाहिलं तर अगदी विकेट किपर चेंडू गॅदर केल्यानंतर लगेच त्यांना यष्टांकडे फेकला, मात्र तोपर्यंत स्ट्रायकरचा बॅटर आपण पाहिलं तर चेंडू बॅट लगेच ड्रॅग करतो आणि हे इम्पॉर्टंट राहिलंय. सुरेशने लगेच बॅट्समनला बोलवलंय, बरीचशी चर्चा तो बॅटर सोबत करतोय, पाठीपाठी ताप देऊन पुन्हा तो मात्र नॉन स्ट्रायकिंग इनला येतोय. या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, तुमच्या खेळाडूसोबत सातत्याने तुम्ही बोलत राहणं या देखील गोष्टी बराचसा प्रभाव टाकत असतात मॅचमध्ये. या मॅचमध्ये कोण प्रभाव टाकेल, कशा पद्धतीने टाकेल, काय घडेल, काय बिघडेल हे देखील बघायचं आहे. जिथे 31 धाबेचं टार्गेट आहे 31. ओहो अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर क्लोज आहे आणि विकेट किपर क्लोज असल्यानं बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या तर स्टॉप होतात. फलंदाज पुढे येऊन खेळू शकत नाहीये, फलंदाज फुटवर्क करू शकत नाहीये. चेंडू आपण पाहिलं तर निसटला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जरो आल्यानंतर मात्र बरेचसे चान्सेस बनतात स्टंप आउट करण्याचे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ओहो यावे देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं जरूर टाकण्यात आला, मात्र तोपर्यंत स्वतः बॅटर बीट झालाय, विकेट किपर बीट झाला, मात्र दोन धाबा देखील कम्प्लीट केल्या जातात. आता ओमसा एमटीसीचा अगदी ड्रोन सध्या आपण पाहतोय, या मैदानाचं संपूर्ण दृश्य टिपेल. सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स टिपला जातोय, जो आपण पाहिलं तर आमचे स्कोरर असतील, संपूर्ण आमचे मान्यवर असतील, कॉमेंट्री बॉक्स संपूर्ण व्यासपीठ यावेळी मात्र अगदी टिपलं जात आहे ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. आणि तदनंतर संपूर्ण हा परिसर दाखवला जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 3 या आकड्यावरती, 4 चेंडूचा खेळ सध्या मात्र झालेला आहे. ओहो अप्रतिम गोलंदाजी, हाफ ट्रॅकर होता, परफ्यूम बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी होती, या मातीचा सुगंध घेऊन जरूर फलंदाजाच्या अगदी नाकाच्या समोरून गेलाय की काय. अंतर्नंतर आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र निर्धाव जरूर जातोय, डॉट बॉल निर्धाव चेंडू. यावे देखील बॅकफुटला जाऊन अगदी डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आपण पाहिलं ट्रॅव्हल जरूर होतोय. खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतोय, फेकी जर अचूक झाली तर मात्र फेकी अगदी अचूक होत नाहीये. जिथे आपण पाहिले तर दोन धाबा अगदी वेगानं कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या दोन धाबेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 5 आकड्यावरती जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या अखेरीस. सध्या संपूर्ण आपण पाहिलं तर भालेकरवाडीचं संपूर्ण दृश्य या ड्रोन व्ह्यू मध्ये टिपलं जाईल. दोन कॅमेरामध्ये अक्षय शेट मात्रेच्या माध्यमातून टिपलं जाईल. संपूर्ण शेती, संपूर्ण आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बंगले आहेत, ज्या पद्धतीने घरं आहेत, मंदिर आहेत, या सर्व गोष्टी आता ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून भालेकरवाडीमधील टिपली जातील. त्यानंतर आपण पाहिलं तर हे दृश्य तुमच्या युट्यूब चॅनलवरती, तुमच्या मोबाईलवरती आम्ही जरूर घेऊन येऊ. विलास आलाय सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विलासला 5 रन केले, जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 आहे, फक्त 5 धावसंख्या. चला थोडस स्पीड अप घ्या प्लीज, कारण की ओव्हर क्रमांक 2 सुरुवात केली, तदनंतर क्षेत्ररक्षणासाठी बराचसा वेळ घेतला जातोय. मी विनंती करेल मॅचला थोडासा स्पीडअप घेऊयात. जी मॅच एक चांगल्या लेव्हलला तापली आहे ती मॅच तशीच कंटिन्यू ठेवायची आणि मॅचला थोडासा स्पीडअप द्यायचा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आलोय, जिथे आपण पाहिले तर अगदी विलास आपल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवत असताना मात्र स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर बॅटर अर्थातच आयकॉन सुरेश सध्या मात्र बॅटिंग करतोय. पहिल्या दोन्ही चेंडूवरती आपण पहिले तर अगदी पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने त्यानं लेफ्ट कट करून एक धाव कम्प्लीट केली होती, सोडून दिला. ओहो हा चेंडू आपण पहिले तर पडल्यानंतर थोडासा कट होतोय, आतमध्ये वळण घेतोय. या चेंडूवरती द्विधा मनस्थितीमध्ये अडकला गेला,
जिथे आपण पाहिलं तर कुठली धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी, कारण की या गोलंदाजीवरती फलंदाजाला थोडस चकित केलं, सरप्राईज केलं. ओहो शॉट अंपूल आहे, पॉवरफुल आहे, निघून जातोय अगदी बंगल्याच्या भिंतीवरती आणि तदनंतर मात्र सहा धावेसाठी येतोय षटकार. अप्रतिम फटका, गेंद हस्ती हस्ती बसती असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की अगदी बंगलोच्या भिंतीवरती जाऊन चेंडू आढळतोय आणि तदनंतर या सहा धावेने संघाची धावसंख्येला थोडीशी चकाकी येते. धावसंख्या अकरा या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. इलेव्हन धावसंख्या अकरा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ज्या बॅटरने शांततेत खेळून काढला, थोडासा चकित राहिला, जिथे आपण पाहिलं तर द्विधा मनस्थितीमध्ये तो चेंडू डॉट केला त्यानं. मात्र दुसरा चेंडूमध्ये त्यानं आपण पाहिलं तर आपले इरादे आणि आपली ज्या पद्धतीने कला आहे शॉट ऑन पूलचा ती दाखवली आहे. वेगवान चेंडू होता, विकेट किपरने चांगल्या पद्धतीने तर अडवला. मात्र जिथे आपण पाहिलं तर अंपायर कॉल इम्पॉर्टंट असेल, तो व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या आणखीन एक पाऊल पुढे जाते, जी आपण पाहिली तर बारा या आकड्यावरती. बारा धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. एक चांगलं क्रिकेट, एक चांगल्या लेवलचं क्रिकेट, आपल्या टीमची गुणवत्ता दाखवणारा क्रिकेट मात्र सध्या तुम्ही पाहता. ओहो यावी देखील पूल करण्याचा प्रयत्न आहे, विकेट कीपर ड्राईव्ह लगावतोय, चेंडू निसटला हातातून. मात्र 100% आपल्या टीमसाठी देणारा विकेट कीपर यावी मात्र आपण पाहिला. अप्रतिम यष्टी रक्षण यावी मात्र आपण पाहिला अर्थातच. दीपक चोरगे वॉड एफर्ट्स, कारण की ही कॅच पकडणं इम्पॉर्टंट आहे, त्यांना माहिती आहे. आयकॉन खेळाडूला माघारी पाठवल्यानंतर मॅच बरीशी 50% हातामध्ये येते आणि या गोष्टी ते जे सहमत आहेत त्यासाठीच हा प्रयत्न त्यांचा राहिला. ओहो अप्रतिम चेंडू बीट केला बॅटरला, बॅकफुटला जाऊन पुल फटका खेळण्याचा प्रयत्न, लफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती अगदी जोरात आदळतोय आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला, 4 धावसंख्या, 4 चेंडू, माफ करा, 4 चेंडू सध्या मात्र अगदी धावसंख्या आहे 13. डेड बॉल अगदी काल देखील मंकेड विकेट तुम्ही पाहिली, जी अगदी केदार ना पहिली मंकेड विकेट या स्पर्धेमध्ये घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथे देखील तोच प्रयत्न केला गेला होता. हो यावी मात्र वेगवान चेंडू, यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी खोदून काळेपर्यंत एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती आहे, 14 धावसंख्या, 1-2 गो. ओहो अप्रतिम चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जातोय. खेळपर्यंत चेंडू वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जाऊन विराज होतोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 देखील खेळ संपलाय आणि धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती, 14 ऑन अ स्कोर कार्ड. बारा चेंडू 17 धावेचं समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. चला थोडासा स्पीडअप द्या, आज बराचसा वेळ वाया होतोय आणि बराचसा लेझी क्रिकेट खेळलं जाते, शांत क्रिकेट खेळलं जाते, थोडासा वेळ वाया घालवला जातोय, थोडासा स्पीडअप द्यायचा. येणारे 12 चेंडू तब्बल आपण पाहिलं तर अगदी 17 धावेची गरज आहे. ओमसा एमटीसी ड्रोन व्ह्यू थोड्याच वेळामध्ये तो अगदी युट्यूबला दाखवला जाईल. ओमसा एमटीसीच्या अगदी या स्पर्धेचा ड्रोन व्ह्यू, कशा पद्धतीने गाव आहे, कशा पद्धतीने शेती आहे, कशा पद्धतीने परिसर आहे, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते वातावरण, असं संपूर्ण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून दाखवलं जाईल. अंपायर्स विनंती करेल मॅचला थोडस स्पीडअप द्या.
आपण ड्रिंक ब्रेक घेणार नाही आहोत, लक्षात घ्या, कारण की यानंतरची मॅच देखील खेळणं इम्पॉर्टंट आहे. हो आणि तीन यावेळी गोलंदाजीसाठी अगदी स्क्वेअर कट जरूर खेळून काढल्या. डीपेक्षा कव्हर रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव तर कम्प्लीट केले. समीकरण 12-17 आपण पाहिलं, आता समीकरण 11 चेंडू, अगदी 16 धावेची गरज आहे अजूनही मॅच मध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. जिथे आपण पाहिलं तर मोहिते ब्रदर्स संघ बॅटिंग करतोय सध्या. हो यावेळी मात्र बिगिट करायचा प्रयत्न, गोलंदाजी चांगली राहिली खऱ्या अर्थानं. आपण पाहिलं तर मिस्टर नितीन यांची, कारण की नितीन आपण पाहिले पहिल्या दोन चेंडूवरती थोडीशी हरकत करणारे चेंडू टाकले, थोडासा आपण पाहिलं तर टर्न भेटतोय त्यांना, या मैदानाची थोडासा उपयोग होतोय गोलंदाजी करत असताना. विकेट किपर क्लोज असताना या गोष्टीचा बराचसा फायदा त्यांनी घेतलाय. बॅटच्या रडामध्ये पुन्हा एकदा फक्त बॅट स्विंग केली जाते सातत्याने. आपण पाहिलं तर बिग हिट साठी जातोय बॅटर आयकॉन खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर विकेट किपर सातत्याने क्लोज आहे, तो देखील चेंडू गॅदर करतोय. एका साईडला गोलंदाज चेंडू टाकतोय, विकेट किपर तो पकडतोय, आणि असेच दोन्ही चेंडू सातत्याने, हेच घडत आलंय. 9-16 स्लोर वन होता, गती परिवर्तन यावेळी मात्र मिड विकेट रिझनला. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतो, चेंडू यावेळी मात्र गॅदर करून अगदी फेकी कुठल्या दिशेला केली जाते. दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात, रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली राहिले. या दोन धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती. 1717 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिले तर 4 झालेला, म्हणजे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, बाकी आहे. आणि ओव्हर क्रमांक 3 चा बाबतीत आपण चर्चा करतोय. 40+ खेळाडू, खऱ्या अर्थानं मास्टर खेळाडू काय असतं, अनुभव काय असतो, तो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नितीन दादा यांच्या माध्यमातून दिसतोय, मास्टर खेळाडू या टीमचा. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न यावी देखील, टॅप फटका सातत्याने. आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांवरती अवलंबून राहिले, आणि मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावा हातामध्ये येत नाहीयेत. पुन्हा एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते. वन टू गो, शेवटचा चेंडू. हो बॅकफुटला जातोय बिग हिट, क्षेत्ररक्षक खाली पडतोय. एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, मात्र बॅटर होतोय गॉन. यावं लागेल, एकच धाव हाती लागते, दुसरी धाव अपयशी राहिलाय, आणि या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 12 धावेची गरज, 6 चेंडू 12 धावा आणि 12 धावा 6 चेंडू हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. व्हॉट अ मॅच, खरं तर मॅच थोडीशी मी म्हणेल की टाइट केली मॅच, कारण की 31 धावेची मॅच आहे. या मैदानामध्ये 31 धावा नथिंग असताना ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेली जाते, याचं श्रेय आहे गोलंदाजाला, अर्थातच केदार फायटर या टीमच्या गोलंदाजाला. नितीन असेल, नितीन यांची गोलंदाजी अप्रतिम राहिले. दीपक यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे, आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर नितीनची गोलंदाजी चांगली राहिली आहे. दादा खऱ्या अर्थानं 6-12 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवले. चला अंपायर प्लीज थोडासा स्पीड अप द्या, ड्रिंक ब्रेक ऑलरेडी दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील बराचसा वेळ घालवलाय, आणि या ओव्हर मध्ये देखील वेळ घालवला जातोय. चला स्पीड अप घ्या प्लीज, विनंती करेल खेळाडूंना जास्त वेळ घेऊ नका, आपण लीग खेळतोय,
कारण की लीगच्या बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत मित्रांनो, आणि एवढा वेळ प्रत्येक ओव्हरला क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये आणि प्रत्येक ओव्हरला टीम मिटिंग करण्यामध्ये वेळ घेऊ नका. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा आणि 12 धावा 6 चेंडू या मॅचचं समीकरण आहे. सहा बारा. चला मी विनंती करेल थोडासा स्पीड अप द्या प्लीज, कारण की मॅचचा रंग देखील थोडासा असा वेळ वाया घालवल्यानं कमी होतो, बराचसा आळस येतो. बॅटिंग करणारे असतील, कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, वैतागतात. की आज स्पीडअप शब्द पहिल्या मॅचला जास्त बोलले आणि अशानं थोडासा कंटाळा आळस पण नाही येतो असं जर क्रिकेट शांततेत खेळलं गेलं तर. मॅच तापली पाहिजे फटाफट, मॅच तापवली पाहिजे आणि बॅटरला वेळ दिला नाही पाहिजे सेट होण्यासाठी. आणि बऱ्याचदा सर रवींद्र जडेजा असे करतात की बॅटरला वेळ देत नाही उभे राहण्यासाठी, फटाफट ओव्हर संपवतात. प्लीज स्पीडअप घ्या यार. बराचसा वेळ घालवला बरोबर केदार आणि कमिटीच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जात आहे. खूप वेळ घालवलाय आज गोलंदाजी करणाऱ्या टीमने. सहा बारा. येस प्लीज प्लीज, आता सहा बारा प्लीज विनंती करेल प्लीज. माइंडसेट चांगला ठेवून खेळा. एनिवे सहा बारा. ओ फुल टॉस चेंडू यावे मात्र आहे क्षेत्ररक्षक हातामध्ये. वॉट अ कॅच. ही कॅच नाही मॅच आहे, इथे मॅच बनली आहे, इथे मॅच पकडली आहे आणि या कॅच न मॅच पुन्हा आली आहे. महेश आलेत सध्या. आपण पाहिलं तर बॅटिंग साठी नवीन बॅटर विक्रमने अप्रतिम गोलंदाजी दाखवले. पहिला चेंडू होता तो. ओहो व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे नाही भेटणारे धाव. व्हॉट अ बॉल. यॉर्कर चेंडूचा प्रयत्न यावी मात्र केला गेला. एखादा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये यॉर्कर चेंडूचा प्रयत्न करतो म्हणजे प्रॅक्टिस, आणि त्या प्रॅक्टिसच्या जोरावरती मात्र आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन येतोय. ही मॅच हलक्यात घेतली, 31 धावेचं टार्गेट आणि मॅच बनत चालली आहे. बिगेट मात्र दांडी 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 गोल. विकेटचा पतन. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर बॅक टू डकआउट. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू तर फेकला, बॅकअप आहे, तोपर्यंत बॅकअप देखील फसतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी करण्याआधीच दुसरी धाव देखील होतीये. काय घडतंय ही मॅच आता मात्र कुठल्या दिशेला वळतीये. ओहो आणि अंपायर कॉल व्हाइट बॉल. म्हणजे आत्ताच्या 3 धावा गरज होती का फेकी करायची, आणि तरीही मात्र गेट 1 बाय गेट 2 आत्ताच्या 3 धावा आणि 3-9 समीकरण.
बिगिट करण्याचा प्रयत्न स्लिपला ठेवला आहे खेळाडू, कॅच मात्र पकडली जाते अप्रतिम, आणि तदनंतर मात्र आणखीन एक कहाणी मध्ये बदल होतोय जिथे बॅटिंग करणार टीमचा फलंदाज. दोन चेंडू नऊ धावेची गरज. शुभम यावेळी बोल्ड होतोय, गोलंदाजी करत असताना विक्रमने मात्र या मॅच मध्ये विक्रम खरंच दाखवलाय की कमी धावसंख्या जरी असली तरी मात्र गोलंदाजी मध्ये आहे धार, कारण की या टीमला आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं वरदान. जिथे आपण पाहतोय केदार फायटर या टीमनं गोलंदाजी करत असताना 31 धावेचं टार्गेट देखील डिफेंड करून दाखवलंय, आणि या मैदानामध्ये नौका विक्रम मात्र या टीमनं मात्र उभा केलाय. 31 धावा देखील या मैदानामध्ये डिफेंड केल्या जाऊ शकतात, आणि याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण देणारी मॅच आहे. एक चेंडू आणि नऊ धावेची गरज. आता ही मॅच कदाचित मोहिते ब्रदरने हलक्यात घेतली का हा प्रश्न आता मात्र उपस्थित झाला. शेवटचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न खेळाडू वेगानं येतोय, मॅच सोडून दिली मोहिते ब्रदर्सने, आणि या मॅच मध्ये विजेता राहिलाय केदार फायटर संघ. विजेता संघाला शुभेच्छा. हा रेकॉर्ड केला केदार फायटरनं, 31 धावा फक्त डिफेंड केलेत, आणि हे होऊ शकतं हे या टीमने दाखवलंय, आणि मोहिते ब्रदर्सला मात्र यावी अगदी पराभूत केलंय. नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये या, अर्थातच साई संजीवनी दिव्यराज इलेव्हन वॉन्डी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. दिव्यराज इलेव्हन या लगेच मैदानामध्ये या, आणि मी विनंती करेल साई संजीवनी लगेच मैदानात दाखल व्हा प्लीज, लगेच मैदानामध्ये दाखल व्हा साई संजीवनी, चला लगेच मैदानामध्ये या, वेळ खूप कमी.